सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे. गेल्या 8 दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झालं असून यामुळे गेल्या 8 दिवसापासून रोज सतत पाऊस पडत असल्यामुळे याचा फटका आता पिकांना देखील बसलाय. अशातच शेती कामांना सुद्धा अडथळा निर्माण झालाय. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जून महिना वगळता जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना पुढे बागायतीसाठी पाणी मुबलक राहणार असल्यामुळे थोडी खुशी थोडा गम असं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 8 दिवसापासून चोपडा तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतीचे कामे पूर्ण ठप्प झालेले दिसत आहेत. कारण की आपण पाहू शकतो की आता चोपडा तालुक्यातील जे बागायतदार शेतकरी आहेत ज्यांनी मे महिन्यात कापूस लावलेला आहे या कापसामध्ये तणाचं प्रमाण केवढ्या मोठ्या प्रमाणावर झालं आहे आपण या दृश्याच्या द्वारे आपण पाहू शकतो. निंदणी होत नाही, कोळपणे होत नाही, यामुळे कापसाचे जे पिकं आहेत ते पूर्णतः कापसाच्या पिकामध्ये पूर्णतः तण मातून गेलेले आहेत. शिवाय कापूस हा सतत पाऊस पडत असल्यामुळे कापूससुद्धा पिवळा काही भागामध्ये पडताना दिसत आहेत. शिवाय आपला मका असेल, इतर पिकं असतील, त्यांनासुद्धा या सतत पावसाचा फटका कुठेतरी जाणवत आहेत. खरं जर पाहायला गेलं तर निंदणी आणि कोळपणी जर झाली असती तर कदाचित हे कापसामध्ये जे तण दिसत आहे ते कुठेतरी शेतकऱ्यांना काढण्यास मदत झालं असतं. परंतु एक प्रकारे सतत पाऊस पडत असल्यामुळे सूर्यास्तसुद्धा नागरिकांना दिसत नाहीत अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा.